प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर साईश्रद्धा पेट्रोलियमचा उद्घाटन सोहळा संपन्न. भावडे फाटाजवळ देवळा नाशिक हायवे लगत रामेश्वर शिवार देवळा येथे बुधवार दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिगावकर यांच्या हस्ते साईश्रद्धा पेट्रोलियमचा उद्घाटन संपन्न झाला. देश का सच्चा पंप म्हणून ग्राहकांच्या पसंतीस असलेला रिलायन्स ब्रिटिश पेट्रोलियमचे साईश्रद्धा पेट्रोलियम उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली. राजेंद्र रघुनाथ शिंदे, संजीव कडू पगार, जयेश राजेंद्र शिंदे, गौरव राजेंद्र शिंदे, कडू अण्णा निंबा पगार, भाऊसाहेब निंबा पगार, दिनेश कडू पगार, राजीव कडू पगार तसेच साईश्रद्धा पेट्रोलियम प्रशासक आणि कर्मचारी यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. साईश्रद्धा पेट्रोलियमचे संचालक राजीव पगार यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले. संचालक साईश्रद्धा पेट्रोलियम, 26 जानेवारीच्या मुहूर्तावरती आम्ही रिलायन्स पेट्रोल पंप ग्राहकांच्या सेवेत घेऊन आलेलो आहोत. आजच्या उद्घाटन प्रसंगी माननीय माजी पोलीस महानिरीक्षक दिगावकर साहेब, माननीय आमदार राहुलदादा आहेर, माननीय केदारनाथ आहेर, इतर सन्माननीय उपस्थित राहून आजच्या उद्घाटनास उपस्थित होते. तसेच रिलायन्स पेट्रोल पंप हा GUVP म्हणून नवीन नावाने आलेला आहे. आम्ही ग्राहकांसाठी पेट्रोल डिझेल तथा CNG लवकरच घेऊन येणार आहोत. चार्जिंग इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनची सुविधासुद्धा उपलब्ध राहणार आहे. अपंगांसाठी त्यांच्यासाठी टॉयलेटची व्यवस्था त्या पद्धतीने केलेली आहे. आमचा पंप हा देवळा नाशिक रस्त्यावरती बाहरवाडीलगत रामेश्वर शिवारात असून आपणा सर्वांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. साईश्रद्धा पेट्रोलियमच्या उद्घाटन प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय प्रताप दिघावकर, आमदार डॉक्टर राहुल आहेर, कीर्तन केसरी संजय, नाना धोंडगे, शिवव्याख्याते यशवंत गोसावी, महंत माधवदास महाराज, गणेशानंद पुरेजी महाराज, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विश्वास देवरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाट, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळचे नेते धनवटे मामा आदी मान्यवर साईश्रद्धा पेट्रोलियमच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.